बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है ही भूमिका भाजपनं निवडणूक प्रचारामध्ये घेतली. भाजपच्या भूमिकेला विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा स्वकीयांनीच विरोध करायला सुरुवात केली आहे. विरोध करणाऱ्यांना फडणवीसांनी खडे बोल सुनावले, शिवाय अजित पवारांना ही भूमिका समजावून सांगणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. बघूया एक रिपोर्ट. कटेंगे बटेंगे पसंद नाही. बीजेपी ने अपने आप को इससे डिस्टेंस किया है, भाजपा के कोई नेता ने ऐसा बयान नहीं किया. या विरोधाच्या भूमिकेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांची शाळा घेतली आहे. बटेंगे तो कटेंगे ही भाजपचीच अधिकृत भूमिका असल्याचं त्यांनी सुनावलंय. पक्षातील ज्यांना बटेंगे तो कटेंगे ही भूमिका समजत नसेल तर त्यांना समजावून सांगणार असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय. ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले हे मला माहित नाही, पण पक्षातले जर कोणाला समजलं नसेल ना तर मी समजून सांगेन. पण भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, पक्षाची भूमिका आहे. अजित पवारांच्या विरोधाच्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतलाय. अजित पवार यांना जनभावना कळाली नसावी किंवा बटेंगे तो कटेंगेचा अर्थ समजला नसल्याचं फडणवीसांनी सुनावलंय. पब्लिक सेंटिमेंट या संदर्भातला काय आहे हे कदाचित अजितदादांच्या लक्षात नाही आलं, किंवा बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना लक्षात आला नाही. या देशाचा इतिहास काय आहे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमचा समाज जातीमध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा प्रांतामध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा विविध कारणाने तो वाटला गेला, तेव्हा तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं असेल ते सांगितलं असेल, पण राष्ट्रवादी बटेंगे तो कटेंगे या भूमिकेशी सहमत नसल्याचं अजित पवार यांनी पुन्हा एकदा सांगितलंय. देवेंद्रजी का क्या आंसर है मुझे मालूम नहीं, मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं. बटेंगे तो कटेंगे या घोषणेला झालेल्या विरोधातून महायुतीच थोडीशी बॅकफूट वर ढकलल्याचं दिसत होतं. आता फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे, त्यामुळे किमान भाजपमधून तरी बटेंगे तो कटेंगेला विरोध होणार नाही अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.